मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांची 4.5 तासांनंतर ईडी चौकशी संपली. आदित्य ठाकरेंचं पालिका आयुक्त इकबाल चहल यांना मुंबईतील वेगवेगळ्या कामांवर प्रश्न उपस्थित करणारं पत्र. मुंबई पालिकेच्या रस्त्याच्या कामात घोटाळा सुरू, आदित्य ठाकरेंचा आरोप. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे पंच मारुती सातव यांना सिकंदर विरोधात 4 गुण दिल्यानं धमकी. मुंबई पोलीस दलातील शिपाई संग्राम कांबळेंनी धमकी दिल्याची माहिती. 500 रुपयांच्या नकली नोटांचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना चंद्रपूर पोलिसांकडून अटक. दोन्ही आरोपी 40,000 रुपयात 5 लाखांच्या नकली नोटांची विक्री करत असताना पोलिसांकडून कारवाई. बनावट नोटा छापून वितरित करणाऱ्या एका आरोपीला मालवणी पोलिसांकडून अटक. यावेळी आरोपी हनीफ रफीक शेखकडून 200 रुपये दराच्या 300 बनावट नोटा जप्त. एसीपी विशाल ढुमे यांची जामिनावर सुटका. महिला विनयभंग प्रकरणी आज सकाळी विशाल ढुमे यांना अटक करण्यात आली होती. औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयातील हजेरीनंतर जामीन मंजूर. कल्याण पश्चिमेकडील पोदार स्कूलकडून सीआयई बोर्ड बंद. पालक विद्यार्थ्यांचा शाळेच्या आवारात गोंधळ. शाळेबाहेर रास्ता रोको करत व्यक्त केला जातो. बीडच्या अंबोरा घाटामध्ये कार दरीत कोसळून अपघात. अपघातात कारमधील प्रवासी गंभीर जखमी. पीक विम्याची 100% नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांचं जवाब दो आंदोलन. अतिपावसामुळे 10-12 दिवस पिकं पाण्याखाली होती तरी विमा मिळाला नसल्याचा आरोप. ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागातील डॉक्टरांचं 1 दिवसीय काम बंद आंदोलन. कोविड काळापासून खेडोपाड्यात जात काम करूनही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. दुधात भेसळ करण्यासाठी आणलेले घातक केमिकल पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी पकडले. अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करून 14 कॅन जप्त. वाहन चोरी करणाऱ्या 2 सराई गुन्हेगारांना अटक. नवी मुंबई एपीएमसी हद्दीत झालेल्या वाहन चोरींचं प्रकरण. आलम खान सलमान शेख या आरोपींकडून जवळपास 10 ऑटोरिक्षा आणि 11 होंडा ऍक्टिव्हा मोटरसायकल जप्त. जहांगीरपुरीतून अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती उजळात. पंजाबमधील बजरंग दल शिवसेना आणि काँग्रेसचे नेते होते निशाणावर. अयोध्येत भक्तांच्या स्वागताला 6 प्रवेशद्वार लवकरच. लखनौ मार्गे येणाऱ्यांसाठी श्रीरामद्वार, गोरखपूर रोडवर हनुमानद्वार, अलाहाबाद रोडवर भरतद्वार, गोंडा रोडवर लक्ष्मणद्वार आणि वाराणसी रोडवर जटायूद्वार. केंद्र सरकारचा न्यायव्यवस्थेवर कब्जा करण्याचा प्रयत्न. राज्यसभा सदस्य आणि माजी कायदेमंत्री कपिल सिब्बल यांचा आरोप. दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाचे वडील भारत जोडो यात्रेत सहभागी. वैवाहिक जीवनात पत्नीच्या संमतीविना पतीने शारीरिक संबंध ठेवणं बलात्कार आहे की नाही. सर्वोच्च न्यायालयात 14 मार्चपासून सुनावणी. गोवा विधानसभेचं 4 दिवसीय हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू. पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणाला विरोधकांनी विरोध करत गोंधळ घालण्याचा केला प्रयत्न. लंडनमध्ये चक्क युरेनियमची तस्करी. लंडन हिथ्रो विमानतळावरून युरेनियमसह एका वृद्ध व्यक्तीला अटक. सामानातील बॅगमध्ये लपवण्यात आलं होतं युरेनियम. 2000 वर्ष जुन्या असलेल्या माया संस्कृतीच्या अवशेषांचा शोध. मेक्सिको जवळील जंगलातून लिडार तंत्रज्ञानाच्या मदतीनं संशोधकांनी शोधलेल्या माया संस्कृतीच्या खुणा. इंडोनेशियामध्ये भूकंपाचे तीव्र झटके. 6 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. तालिबानने बनवली पहिली सुपरकार माडा 9 असं या सुपरकारचं नाव. एनटॉप या कंपनीकडून निर्मिती. ऑटो एक्सपोमध्ये कियाकडून नवीन कार्निवलचं सादरीकरण. 7 सीटर 9 सीटर आणि 11 सीटर मध्ये कारचे मॉडेल्स. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.